वाचनाची धडी सहज सुलभ होण्यासाठी, पाठ वाचनापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कृती उपक्रमांची गरज असते, आणि जितकं हे कृती उपक्रम प्रभावी होतील तितकंच विद्यार्थ्यांचं पाठ वाचन हे अगदी सहज सुलभ सुरळीत होणार आहे. तर आपल्याला भाषा आणि गणित अध्ययन समृद्धी अंतर्गत गणितासाठी आणि भाषेसाठी अतिशय सुंदर असं साहित्य आपल्याला उपलब्ध आहे, आणि त्यामधीलच हे शब्दकोडे, वाहनांच्या नावाचे शब्दकोडे, फळाची नावाची शब्दकोडे, फुलांच्या नावाची शब्दकोडे, अशा विविध प्रकारची वारांच्या नावाची शब्दकोडे किंवा पाळीव प्राण्यांची नावाची शब्दकोडे, अशा पद्धतीनं हे विविध शब्दकोडे विद्यार्थ्यांना तयार करायचे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला मुळाक्षरापासून स्वरचिन्हांची ओळख आहे, आणि स्वरचिन्ह आणि मुळाक्षर यांचा मेळ बसवून शब्द वाचन, शब्द तयार करणं, शब्द साठा वाढणं, त्यांचा शब्द साठा किंवा शब्द संग्रह वाढल्यानंतर त्यांना निश्चितच हे शब्दकोडे सोडवता येणार आहे. तर त्याच्यासाठी मूलभूत काय असेल, तर विद्यार्थ्यांना मुळाक्षर आणि स्वरचिन्ह यांच्या माध्यमातून शब्द बनवणं. मग विद्यार्थ्यांना हे शब्द संग्रह जर वाढला, शब्द साठा जर वाढला, तर निश्चितच त्यांचं वाचन पुढे पाठ वाचनापर्यंत सोपे होणार आहे विद्यार्थ्यांना. आणि म्हणून या ठिकाणी मी अगोदर मुळाक्षरे आणि काही स्वरचिन्ह घेतलेली आहेत. आपण 14 स्वरचिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना झालेली आहे, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शब्द तयार करतात. तर बघूया सोप्याकडून कठीणाकडे विद्यार्थ्यांचं जर वाचन घेतलं, तर निश्चितच विद्यार्थ्यांना पाठ वाचन, उतारा वाचन किंवा कोणतंही पुस्तक जरी विद्यार्थ्यांसमोर असेल तरी ते वाचनासाठी तयार होतात. ग पासून म्हणजे या ठिकाणी जे काही मुळाक्षरे आहेत त्यापासून आणि स्वरचिन्हाचा वापर करून विद्यार्थी शब्द तयार जर करायला लावला, तर विद्यार्थी शब्द निश्चित तयार करणार आहे. ग ला स्वरचिन्ह लावलं या ठिकाणी मी, गा य. बघा विद्यार्थी बरोबर शब्द गाय शब्द तयार करून तो वाचणार आहे, आणि तो त्यानं वाचलेला शब्द न विसरणार आहे. दुसरा शब्द तयार करणार आहे विद्यार्थी ख न. प्रात्यक्षिकामधून घेतलेलं जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांचं चिरकाल टिकणार असतं, आणि म्हणून या ठिकाणी प्रात्यक्षिकातून वाचन विकास साधण्याचा हा छान असा प्रयत्न. बघा म शब्द तयार करणार आहेत विद्यार्थी मये आणि ना, मैना, मला दोन मात्रा दिल्यानंतर मय होणार आहे हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्यावेळेस तो डोळ्यानं पाहणार आहे त्यावेळेस निश्चितच कुठेही केव्हाही मैना शब्द आल्यानंतर तो मला दोन मात्राच देणार आहे आणि नला कानाच देणार आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना शब्द तयार करायचं जर शिकवलं किंवा प्रात्यक्षिक कृती उपक्रमामधून त्यांचा हा उपक्रम घेतला, तर निश्चितच तो परिणामकारक होतो आणि विद्यार्थी या ठिकाणी आपले विविध प्रकारची कोडी तयार करण्यासाठी तयार होतो. तर विद्यार्थी तयार करणारच आहेत शब्दकोडे फळांची नावे, मग तो आंबा असेल, या ठिकाणी पे रू असेल, नारळ असेल, असे विविध प्रकारचे फळ, फुलं, वाहनं, प्राणी, रंग, विविध प्रकारची नावं या शब्दकोड्यावरून ते तयार करणार आहेत, आणि निश्चितच हे शब्द कार्ड, हे मुळाक्षर कार्ड, हे स्वरचिन्ह कार्ड ते हाताळून शब्दसाठा वाढवून त्यांची स्मरणशक्ती देखील वाढण्यास